झी मराठीची मालिका तुझ्यात जीव रंगलामध्ये पुढील भागात आपण पाहणार आहोत. नंदिता आणि चंदा गेल्यात मळ्यावर झोपडीत राहायला, पण झोपडीत गेल्यावर त्या दोघींची चांगलीच फजिती उडते. झोपडीमध्ये काहीच सामान नसल्याने त्या दोघींना अक्षरशः बसण्यासाठी देखील काहीच नाहीये, तर झोपडीत पाणी सुद्धा नाहीये. तेव्हा नंदिता विहिरीवर पाणी आणायला जाते, तर जिजाने दोघींनाही बंगल्यावरून काहीही एक सामान आणण्यास पूर्णपणे मज्जाव केलाय. व बंगल्यावरील काही सामान इकडे आणायचं नाही, तर इथे जे आहे त्यामध्येच राहायचं असं जिजाने सांगितलंय. तर आता जिजाला घराबाहेर काढायचं असेल तर एवढं करावंच लागेल असं नंदिता म्हणते. तर चंदा आणि नंदिता दोघीही कामाला लागल्यात. तर आता रात्र झाल्यानंतर दोघींनाही फारच भीती वाटू लागलीय. तर पप्प्याने दोघींनाही आधीच घाबरवून दिलंय व इथे रात्रीच साप विंचू काटे काहीही असतात असं तो म्हणतोय. तर रात्र झाल्यानंतर तिथे लाईट देखील नसल्याने त्या दोघींनी दिवे लावलेत, पण अंधारामध्ये दोघींनाही भीती वाटते. आणि इतक्यातच नंदिताच्या हाताला एक साप लागतो आणि त्यामुळेच दोघीही फारच घाबरल्यात. तर जिजाला दोघींचीही फजिती झालेली पाहून फारच हसू येते, त्यामुळे जिजा आता दोघींचीही चांगले जिरवते. तेव्हा आता नंदिता झोपडीत 2 दिवस राहू शकणार का हे तर येणाऱ्या भागातच समजेल. मराठी मालिकांच्या अशाच अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा.